नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वाध्या बावीस पॉईंट एकमध्ये आज आपण राहिलेले प्रश्न पार्ट थ्री या नावाने घेतो पहिल्या पार्ट वन आणि पार्ट मध्ये एकूण बारा ले ले प्रश्न आपण कवर केलेले आहेत यामध्ये राहिलेले क्वेश्चन या ठिकाणी सोडत आहोत बघा पहिला प्रश्न तुमच्यासमोर या ठिकाणी स्क्रीनवरती दिसतोय एका घनाचे घनफळ दोनशे सोळा सेंटीमीटर दोन दोनशे सोळा घन सेंटीमीटर तर त्याच्या एका प्रश्नाचे क्षेत्रफळ किती घन बघा घन कसा असतो लक्षात घ्या आपण पाठीमागं पण पाहिलेला आहे घन म्हणजे हा जो चौरस असतो ओके चौरस ओके बघा चौरसापासून हा घन बनतो घनाच्या सर्व बाजू या ठिकाणी बघा कशा असतात या सर्व कडासारख्या समान लांबीचे असतात हा घन आहे चौरस आणि अवकाशात व्यापील जागा म्हणजेच घन असतो याचे घनफळ ओके घनफळ म्हणजे हा मधला जो पूर्ण पार्ट आहे ओके हा मधला भाग घनफळ म्हणजे काय असतो बघा हा सर्व मधला भाग ओके हा सर्व मधला भाग येतो हा सर्व भाग या ठिकाणी एखादा बॉक्स जर ओपन केला आपण चौकोन आकृती ओके हा मधला भाग म्हणजेच या ठिकाणी घनफळ आहे हे घनफळ किती या ठिकाणी आपल्याला दिलेलं दोनशे सोळा घन सेंटीमीटर आहे दोनशे सोळा घन सेंटीमीटर ओके तर त्याच्या एका पृष्ठाचे क्षेत्रफळ किती आता आपल्याला घनाचे घनफळ याचं सूत्र माहिती आहे आपल्याला घनाचे घनफळ काय आहे या ठिकाणी घनाचे घनफळ ओके घनाचे घनफळ बरोबर बाजूचा घन ओके बाजूचा घन या ठिकाणी घनफळ आपल्याला दिले दोनशे सोळा दोनशे सोळा बरोबर या ठिकाणी बाजूचा घन बाजूचा घन ओके आता आपल्याला बाजू काढायची आहे म्हणजे याचं आपल्याला हे बाजू बरोबर म्हणजे याचं आपल्याला घनमूळ काढावं लागेल बाजू बरोबर म्हणजे या दोनशे सोळाचं घनमूळ काय या ठिकाणी बघा दोनशे सोळा कोणाचं घन घनमूळ आहे पाच पाचचा घन पाच एकशे पंचवीस ओके आणि सहाचा दोनशे सोळा म्हणजे या ठिकाणी याचं घनमूळ जे आहे ते सहा येणार आहे म्हणजे बाजू किती झाली या ठिकाणी बघा सहा सेंटीमीटर ही या ठिकाणी बाजू झालेली आहे बाजूबरोबर बा, सहा सेंटीमीटर एक बाजू याची सहा सेंटीमीटर झाली आणि घणाच्या सर्व बाजू यासारख्या असतात आता आपल्याला एका पृष्ठाचे क्षेत्रफळ काढायचे आता बघा एक पृष्ठ कुठला भी एक पृष्ठ आता समजा बघा हा एकच पृष्ठ घेऊ आपण हा खालचा पृष्ठ ओके हा एक पृष्ठ असे गणाला एकूण सहा पृष्ठ असतात हा एक झाला ओके हा एक हा वरचा एक दोन आणि हे बाजूचे चार असे एकूण सहा पृष्ठ होतात एका पृष्ठाचं क्षेत्रफळ म्हणजेच हा एक पृष्ठ काय आहे चौरस आहे आणि चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजेच बाजूचा वर्ग असतो म्हणून एका पृष्ठाचे पृष्ठफळ ओके एका पृष्ठाचे पृष्ठफळ बरोबर किती येईल पृष्ठफळ बरोबर या ठिकाणी बाजूचा वर्ग येणार आहे बाजूचा वर्ग यस बाजू आहे या ठिकाणी सहा सहाचा वर्ग होईल या ठिकाणी छत्तीस ओके म्हणजेच या ठिकाणी छत्तीस एक काय या ठिकाणी चौ सेंटीमीटर ऑप्शन नंबर दोन हे या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा एका इष्टिका चितीच्या बाजू वीस सेंटीमीटर तीस सेंटीमीटर व चाळीस डेसीमीटर आहेत तर त्या ब्या भांड्यात किती लिटर पाणी मावेल आता या ठिकाणी बघा त्या इष्टिकाचितीच्या बाजू या ठिकाणी दिली आहेत आपल्याला एक इष्टिकाची आहे असे समजा एक अशा प्रकारे इष्टिकाची ती आयताकृती असते कधी पण अशा प्रकारे ओके अशा प्रकारे एक इष्टिकाची आहे काही इष्टिकायची ते थी, अशा प्रकारे याच्या बाजू किती आहेत या ठिकाणी वीस तीस थी आणि चाळीस ओके बघा वीस तीस आणि थी चाळीस आपल्याला अगोदर एक काम करावं लागेल थी या ठिकाणी थी बघा हे जे आहे ओके सेंटीमीटर सेंटीमीटर डे सीमीटर आपण याचं मीटरमध्ये अगोदर कन्वर्जन करूयात ओके आता बघा एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर लक्षात ठेवा आणि एक डे सीमीटरचे कॉन्सेप्ट आहे एक मीटर बरोबर बघा एक मीटर बरोबर दहा डे सीमीटर डी एम करतो याला मी ओके हे कन्वर्जनचे आपण पाठीमागं दहा रक्तामध्ये शिकलेले आहे ते महत्त्वाचे आहेत या ठिकाणी आता वीस सेंटीमीटर म्हणजे किती मीटर होणार आहे वीस सेंटीमीटर बघा हे वीस सेंटीमीटर म्हणजेच किती होईल या ठिकाणी झिरो पॉईंट दोन मीटर ओके तीस सेंटीमीटर म्हणजे किती होईल या ठिकाणी याला शंभरनं भागायचं आहे आपल्याला म्हणजेच हे काय होईल झिरो पॉईंट तीन मीटर आणि चाळीस डे सीमीटर चाळीस डी एम करतो याला मी चाळीस डे सीमीटर म्हणजे किती होईल याला दहानं भागायचं म्हणजे चार मीटर ओके आता तर त्या भांड्यात किती लिटर पाणी मावेल ओके आता मधलं पाणी आपल्याला काढायचं आहे मित्रांनो म्हणजेच या ठिकाणी आपल्याला इष्टिकाची त्याचे काय काढावं लागेल घनफळ काढायचे मध्ये किती पाणी मावेल किंवा हवा किती मावेल किंवा दूध असलं काय पण पदार्थ दिला आपल्याला मधलं जर काढायचं असेल तर आपल्याला नेहमी घनफळ काढावं लागतं मग इष्टिकाची त्याचे घनफळ ओके या इष्टिकाची ते घनफळ घनफळ बरोबर काय आहे सूत्र LBH, okay? ले, ले, H, ले LBH. ले एल बी एच ओके एल गुनिले बी गुनिलेले एच या ठिकाणी या तीन आपल्याला दिले आहेत बाजू एल बी एच इथं ठेवूयात आपण हे कन्वर्जन केलं आहे आपण म्हणजेच काय येईल हे झिरो पॉईंट टू गुणिले झिरो पॉईंट थ्री गुणिले चार हे करूयात आता किती येईल बघा हे तीन दुनी बघा हे किती येईल या ठिकाणी तीन दुनी सहा म्हणजेच हे किती येईल बघा झिरो पॉईंट झिरो सहा गुणिले चार ओके झिरो पॉईंट झिरो सहा कारण दशांशानंतर या ठिकाणी दोन दोन स्थळं सोडून दशांश आला पाहिजे आता बघा परत काय या ठिकाणी हे चौक चोवीस आहे म्हणजे झिरो पॉईंट चोवीस झिरो पॉईंट चोवीस ओके साईन्चुक चोवीस झिरो पॉईंट चोवीस दोन स्थळं सोडून दशांश दिला आपण घनफळ किती आलं हे घन झिरो पॉईंट चोवीस घन मीटर आपण मीटरमध्ये कन्व्हर्जन केलं आहे ओके आपण मीटरमध्ये कन्व्हर्जन का केलं आहे कारण लक्षात घ्या कधी पण एक घनमीटर एक घनमीटर बरोबर एक हजार लिटर एक हजार लिटर ओके हे या ठिकाणी कन्व्हर्जन आहे आणि आपल्याला सोपं जातं एक मीटर बरोबर एक हजार एक मीटर बरोबर एक हजार लिटर आता याच्यामध्ये आपल्याला किती लिटर पाणी मावेल हे आपल्याला काढायचं म्हणून आपण हे घनमीटरमध्ये केलं आता झिरो पॉईंट चोवीस आता या ठिकाणी पाहिलं आपण बघा बघा एक परत एकदा बघा एक घनमीटर बरोबर किती आलं या ठिकाणी एक हजार लिटर एक हजार लीटर आता झिरो पॉईंट चोवीस घनमीटर म्हणजे किती येईल झिरो पॉईंट चोवीस गुन्हेली एक हजार करावा लागेल आपल्याला म्हणजेच किती येईल या ठिकाणी एक वर तीन शून्य आहेत म्हणजेच दशांश तीन स्थळांपुढे या दोनशे चाळीस लिटर ओके दोनशे चाळीस हे लिटर म्हणजे किती पाणी मावेल याच्यामध्ये दोनशे चाळीस लिटर ऑप्शन नंबर एक या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर असणार आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा घनाची बाजू दुप्पट केल्यास घनाचे पृष्ठफळ किती टक्क्याने वाढेल ओके आता घनाचे पृष्ठफळ याचा सूत्र बघा काय घनाचे पृष्ठफळ घनाचे पृष्ठफळ म्हणजे एका बाजूचं क्षेत्रफळ असतं ते ओके एकूण म्हणलं तर सहाही बाजूचं घनाचे पृष्ठफळ बरोबर बार बाजूचा वर्ग हे सूत्र आहे आपलं इथं काय म्हणते बाजू दुप्पट केली समजा बाजू जर एक असेल तर या ठिकाणी घनाचे पृष्ठफळ किती येणार आहे एकच येणार आहे बाजू जर दुप्पट केली एक जर दोन केली लक्षात घ्या म्हणजे दोनचा वर्ग म्हणजेच या ठिकाणी पृष्ठफळ किती येणार आहे या ठिकाणी घनाचे पृष्ठफळ चार येणारे म्हणजे बाजू जर दुप्पट केलं तरी या ठिकाणी ही जी वाढ आहे ती वाढ किती या ठिकाणी एकचं चार होईल म्हणजे एक ॲक्च्युली वाढ किती झाली तीन म्हणजे या ठिकाणी तीनशे टक्के ऑप्शन नंबर तीन ओके त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा तेहतीस सेंटीमीटर लांब अठरा सेंटीमीटर रुंद आठ सेंटीमीटर उंच अशी धातूची भरविश टिकाची ते वितळून झिरो पॉईंट दोन सेंटीमीटर जाडी व सहा सेंटीमीटर व्यास असलेल्या नाण्याच्या आकाराच्या किती चकत्या तयार करता येतील आता बघा या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला भरीव इष्टिकाची ते वितळून ओके एल बी एच दिले आपल्याला या ठिकाणी इथं व्याज दिले म्हणजे भरीव आपल्या या ठिकाणी घनफळ दोन्हीचं काढावं लागणार आहे ओके पहिल्यांदा बघा इष्टिकाची तिचं घनफळ का येईल हे इष्टिका चितीचं घनफळ इष्टिका चितीचे घनफळ इष्टिका चितीचे घनफळ बरोबर हे काय आहे एल गुनिले बी गुनिले यच ओके आणि हे जे आहे झिरो पॉईंट दोन सेंटीमीटर जाडी व सहा सेंटीमीटर व्यास म्हणजेच या ठिकाणी बघा हे नाण्याची जी घनफळ आहे नाणं या ठिकाणी वृत्तचित्ती आकाराचं नाणं तयार करून लागले ओके आणि वृत्तचित्तीची घनफळ याचं जे सूत्र आहे ते पाठीमाग पाहिले आपण पायर स्क्वेअर यच ओके आता व्हॅल्यू ठेवूयात आपण बघा हे या ठिकाणी फॉर्म्युलेच इम्पॉर्टंट आहेत याच्यामध्ये फॉर्मुले जर आपलं सूत्र येत नसेल तर उदाहरण आपल्याला सोडवायला खूप परेशानी अडचण येणार आहे बघा आता यस या ठिकाणी लांबी काय सगळं सेंटीमीटरमध्ये काय प्रॉब्लेम नाही बघा आहे तेहतीस गुणिले रुंदी किती आहे अठरा गुणिले उंची किती आहे आठ चला हे पाय पायची व्हॅल्यू आपण बावीस सप्तमांश घेऊ हे बावीस खाली सात म्हणजे वर आपण इकडं गुणल्यामध्ये वर लिहिलं तरी चालतंय आर स्क्वेअर या ठिकाणी हा सहा सेंटीमीटर व्यास आहे ओके सहा सेंटीमीटर व्यास म्हणजेच या ठिकाणी त्रिजाकितील जर सहाला जर दोन न भागलं तर त्याची त्रिज्या येईल म्हणजे त्रिज्या येईल या ठिकाणी तीन सेंटीमीटर ओके तीन सेंटीमीटर म्हणजेच हे बावीस झालं आर स्क्वेअर म्हणजे या ठिकाणी आर आलं तीन आपलं हे तीनचा वर्ग तीन गुणिले तीन करू आपण ओके यच याची म्हणजेच या ठिकाणी काय आहे उंची म्हणजे हे नाण्याची जी जाडी आहे तीच त्याची उंची आहे म्हणजे झिरो पॉईंट टू ओके आता कॅल्क्युलेशन करावं लागतील आपल्याला हे अकरा दोन्ही बावीस अकरा तरी तेहतीस हे तीन कॅन्सल का हे तीन कॅन्सल तीन एक तीन हे ती या ठिकाणी बघा तीन तीनपाचे पंधरा तीन संघ अठरा ओके परत हे बे एक बे बे त्रिक सहा आता वरचं काय काय राहिलं ते लिहून हो? घेऊ हे तीन गुणिले बघा तीन गुणिले आठ गुणिले सात भागिले हे झिरो पॉईंट टू ओके आता आपल्याला झिरो पॉईंट टू कळत नाही अवघड जाते तर परत हे पॉईंट आपण या ठिकाणी ओढवूयात ओके म्हणजेच काय येईल तीन गुणिले आठ गुणिले सात गुणिले बघा या ठिकाणी हे झिरो टू करायचं आपल्याला म्हणजेच याला दहा न गुणलं तर वर पण या ठिकाणी दहा न गुणूया आपण हे बेक बे बे चोक आठ आता फायनल किती बघा हे चार आहे तीन चोक बारा बारीस येथे चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी गुणिले दहा चौऱ्याऐंशी गुणिले दहा म्हणजे या ठिकाणी किती आठशे चाळीस ओके आठशे चाळीस म्हणजे झिरो पॉईंट दोन सेंटीमीटर जाडी व सहा सेंटीमीटर व्यास असल्या नाण्याच्या आकाराच्या किती चकत्या तयार होणार आहेत या ठिकाणी आठशे चाळीस चकत्या तयार होणार आहेत ऑप्शन नंबर चार हे या ठिकाणी आपलं ॲब्स्युटली करेक्ट आन्सर आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा एका गोलाचे पृष्ठफळ तेराशे चौऱ्याऐंशी सेंटीमीटर आहे तर त्या गोलाची त्रिज्या किती आता या ठिकाणी बघा गोलाचे पृष्ठफळ ओके okay? गोला याच्यामध्ये महत्वाचं ते आपल्याला सूत्र माहीत पाहिजे या ठिकाणी फक्त सूत्रावरचा खेळ आहे गोलाचे पृष्ठफळ गोलाचे पृष्ठफळ गोलाचे पृष्ठफळ बरोबर लक्षात घ्या चार पाय आरचा वर्ग ओके चार पाय आरचा वर्ग हे गोलाचे पृष्ठफळ आहे आता गोलाचे पृष्ठफळ दिले आपल्याला तेराशे शहाऐंशी व्हॅल्यू घेऊयात बरोबर हे चार गुणिले हे बावीस सप्तमांश ओके बावीस सप्तमांश गुणिले आपल्याला त्रिज्या काढायच्या म्हणजे आर हे आर स्क्वेअर आहेत असं ठेवावं लागलं आपल्याला आप ला। ओके आता इथं बघा हे आर स्क्वेअर बरोबर काय येईल हे तेराशे शहाऐंशी हे सात इकडं गुन्हा करत जाईल ओके हे चार आणि बावीस इकडं भागा करत येतील चार गुणिले बावीस आता कॅल्क्युलेशन करूया आपण हे कशाने जाईल भाग बघा अगोदर या ठिकाणी चारनं जाते बघा चार इतर बारा उरला एक चार चौक सोळा दोन अगोदरच घालूयात आपण बेक बे, बे दोन्ही चार ओके हे काय या ठिकाणी बेसाहेब बारा बेस आहे बारा उरला एक ब्याण्णव अठरा बे तरीक सहा ओके अकरा न भाग जाईल वाटतं याला बघा अकरा दोन्ही बावीस अक्रीसांक सहासष्ट ओके अक्रीसांक सहासष्ट तीन उरले अकरा त्रिक तेहतीस आहे अकराने या ठिकाणी हे त्रेसष्ट गुणिले सात आता बघा या ठिकाणी त्रेसष्ट गुणिले सात वरचं त्रेसष्ट गुणिले सात भागिले चार ओके याला इकडे घेऊ आपण वाटलं तर त्रेसष्ट गुणिले सातचा गुणाकार करून सात एकवीस एकवीसला एक हात एक एक एक, हातच्या दोन साधे सुकम बेचाळीसहून दोन चव्वेचाळीस चारशे एक्केचाळीस भागिले चार आता हे पुढे किती येईल त्याला थोडं इकडे घेऊयात आपण चारशे एक्केचाळीस भागिले चार हे किती येईल बघा या ठिकाणी चार एक बघा चा चार एक चार चार एक चार ओके भाग जात नाही इथं बघा याला भाग जात या नाही आता या ठिकाणी म्हणून आपल्याला शून्य द्यावं लागेल परत एक वर शून्य घेतला चार दोन्ही आठ उरले दोन चार पंचवीस एकशे दहा पॉईंट पंचवीस म्हणजेच या ठिकाणी आरची व्हॅल्यू किती आली आर स्क्वेअर बरोबर एकशे दहा पॉईंट पंचवीस आता याचं आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे आता याचं वर्गमूळ काढताना काय करावं लागेल बघा एकक स्थानी पाच आहे ओके हे पॉईंटचा आपण विचार करायचं नाही अगोदर एकक स्थानी काय या ठिकाणी पाच आहे कुठल्या संख्येचा वर्ग केल्यास पाच येतो फक्त एकच संख्या म्हणजे पाच पाच पाचचा वर्ग केल्यास एकच स्थानी म्हणजे पाचचा वर्ग पंचवीस पाच येत असतो ओके आता वर्गमूळ काढायचं आपल्याला म्हणजे दोन अंक आपण सोडूयात ओके आता ह्या तीन अंक जे राहिलेले तीन अंक आहेत एकशे दहा याच्यातून कोणती वर्गसंख्या वजा होते याच्यामधून बघा दहाचा वर्ग शंभर दहाचा वर्ग शंभर ही वर्गसंख्या वजा होते म्हणजेच येणारं वर्गमूळ किती असणारे आपल्याला हे एकशे पाच आहे पूर्ण संख्येचं इथं पॉईंट आहे म्हणून इथं पण आपण इथं दोन स्थळ सोडून आहे तर बरं एक स्थळ सोडून आला पाहिजे म्हणजे जी उत्तर आहे आपलं दहा पॉईंट पाच उत्तर किती आपलं दहा पॉईंट पाच हे आर झालं आरची व्हॅल्यू आपल्या त्रिज्याच विचारले दहा पॉईंट पाच ऑप्शन नंबर दोन हे या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे ओके त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा एका घनाकृतीचे एकूण पृष्ठफळ तीनशे चौऱ्याऐंशी सेंटीमीटर आहे तर त्या घनाचे घनफळ किती एकदम बेसिक क्वेश्चन आहे बघा या ठिकाणी या एकूण पृष्ठफळ बघा या घणाकृतीचे एकूण पृष्ठफळ बघा हे एका भागाचं पृष्ठफळ जर म्हणलं हे एका भागाचं पृष्ठफळ झालं हे खालचा जर काढला आपण एकूण पृष्ठफळ म्हणजे अशा सहाही बाजूचं पृष्ठफळ म्हणजेच एकूण पृष्ठफळाचं सूत्र काय होतं लक्षात घ्या इकडं एकूण पृष्ठफळ बरोबर एकूण पृष्ठफळ एकूण पृष्ठफळ बरोबर ओके एकूण पृष्ठ आहेत सहा गुणिले बाजूचा वर्ग कारण एकाचं पृष्ठफळ हे बाजूचा वर्ग असतं आता एकूण पृष्ठफळ दिले आपल्याला तीनशे चौऱ्याऐंशी बरोबर सहा हे गुणिले बाजूचा वर्ग आपल्याला अगोदर बाजू काढावा लागेल बाजू काढून पुन्हा घनफळ काढायचे बाजूचा वर्ग म्हणजेच काय या ठिकाणी का बाजूचा वर्ग बरोबर बाजूचा वर्ग बरोबर हे तीनशे चौऱ्याऐंशी भागिले सहा साय साय छत्तीस उरले दोन साहें चौक चोवीस म्हणजेच बाजू बरोबर किती आली या ठिकाणी हे बाजू बरोबर या ठिकाणी चौसष्टचा वर्ग मूळ आठ बाजू किती आली या ठिकाणी आठ सेंटीमीटर ओके ही जी बाजू आली एक त्याची आठ सेंटीमीटर आलेली आहे आता परत या ठिकाणी बघा याचे घनफळ घनफळाचं सूत्र काय लक्षात घ्या घनफळ बरोबर घनफळ बरोबर बाजूचा घन ओके बाजूचा घन बाजू आहे आठ आठचा घन किती या ठिकाणी पाचशे बारा एक काय या ठिकाणी घन असल्यामुळे घ सेमी ओके पाचशे बारा घ सेंटी घ सेमी हे आपले या ठिकाणी उत्तर आहे अठराचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हा बावीस पॉईंट एक पूर्णतः या ठिकाणी स्वाध्याय आपण घेतलेला आहे लवकरच भेटत आपण बावीस पॉईंट दोनमध्ये